श्रीराम समर्थ सद्गुरूंच्या पालनाने खूप मोठे संकट टळले या संदर्भातील सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोनलेकर महाराज यांच्या चरित्रामधील सुंदर प्रसंग पाहूयात श्री महाराजांच्या शब्दामध्ये काय अर्थ आहे हे पुष्कळदा कळत नसे श्री गणपतराव दामले व वा श्री वासुदेवराव फडके हे दोघेही पुण्यात राहणारे टिळक पक्षातील माणसांची त्यांच्या घरी असे एकदा असाल तसे निघून गोंदवल्यास या असा श्री महाराजांनी त्यांना निरोप धाडला निरोपाचा हेतू काहीच कळेना परंतु ते दोघेही ताबडतोब निघून गोंदवल्यास गेले दुसऱ्या दिवशी रॅड साहेबाचा फोन झाला जिकडे तिकडे पकडापकडी सुरू झाली लोक अगदी घाबरून गेले श्री ब्रह्मगिरी बुवांना आपली बंदूक लपवायची होती म्हणून रात्री अकरा वाजता गणपतराव आहेत का म्हणून ते चौकशीस आले गणपतराव गोंदवल्यास गेल्याचे कळल्यावर ते शेजारी फडक्यांच्या घरी गेले तेथेही तेच उत्तर मिळाल्याने ते पलीकडे त्यांचे दुसरे स्नेही राहत असत त्यांच्याकडे गेले व त्यांच्या वाड्यातील विहिरीत त्यांनी बंदूक टाकली पुढे पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत अमक्याच्या वाड्यातील विहिरीत बंदूक टाकली असे त्यांनी कबूल केले वाड्याच्या मालकाला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली दामले व फडके दोघांनाही ओळखीमुळे नाही म्हणता आले नसते पण पुण्यातच नसल्याने आपोआप संकट टळले श्री महाराज म्हणत की माणसाने आपली बुद्धी गहाण टाकू नये हे खरे पण आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे त्या बुद्धीच्या चालीने चालून कसे भागेल सत्पुरुषांची बुद्धी सर्व जाणणारी आणि निस्वार्थी असते म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपले कल्याण असते आज्ञा पाळण्याचे हे मर्म आहे प्रसंग दुसरा आहे श्री महाराजांचा दयाळूपणा श्री महाराज एके दिवशी दुपारच्या वेळी दत्त मंदिरामध्ये कासे बरोबर बोलत होते मागे हात धरून फेऱ्या घालीत घालीत श्री महाराज म्हणाले पुढे संकट येणार असेल तर माझ्या मनाला काही काळ अगोदर अस्वस्थता येते काहीतरी विपरीत होणार आहे हे मला वाटू लागते त्यांचे हे बोलणे संपते ना संपते तोच गावातील एका कोरड्या विहिरीत एक माणूस पडल्याची बातमी सांगण्यासाठी कोणीतरी धावत आला ते ऐकल्याबरोबर श्री महाराज अगदी उत्कटतेने ओरडले अरे जा त्याला दोरबीर टाका विचारायला लागले असेल असे म्हणून आपण स्वतः तिकडे जाण्यास निघाले तेव्हा कासेगावकर सहज बोलले महाराज इतर पुष्कळ मंडळी आहेत शिवाय विहीर कोरडी आहे आपण कशाला तसदी घेता हे बोलणे मुळीच सहन न होऊन श्री महाराज मोठ्या झटक्याने म्हणाले विहीर कोरडी असली तर पडला आहे हे तरी खरे की नाही जास्त बोलण्यास तेथे न थांबता ते विहिरीकडे ताबडतोब निघून गेले दुसऱ्यांचे अगदी शुल्लक दुःख देखील त्यांना पाहत नसे ते निवारण करण्यासाठी जेवढे करणे शक्य असेल तेवढे ते करीत अशा या दया सिंधू सद्गुरुनाथ महाराजांना आपल्या सर्वांचा साष्टांग दंडवत श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।